नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बाईजाई स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय मोदक महोत्सव. आज आपण बनवूया ऑल इन वन चॉकलेट मोदक. आपण इकडे कढई तापत ठेवली आहे, यामध्ये आपण थोडं बटर टाकून घेऊया. आपण इकडे 2 मोठी चम्मच बटर घेतलेलं आहे, यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊ. हे पीठ आपल्याला व्यवस्थित बटरमध्ये परतून घ्यायचं आहे. या पीठामध्ये आपल्या 1 चम्मच बेसन पीठ, 1 चम्मच गव्हाचं पीठ, 1 चम्मच कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचं पीठ आणि 1/2 चम्मच मैदा आहे. म्हणूनच आपल्या मोदकचं नाव आहे ऑल इन वन मोदक. आपण इथे बटरच्या जागेवर तूप किंवा तेल यूज करू शकतो, पण बटरचा टेस्ट खूप छान येतो. व्यवस्थित आपल्याला परतायचं आहे. आपल्या पिठाचा रंग हलका सोनेरी होस्तोर. आपलं पीठ हे व्यवस्थित परतून तयार आहे. यामध्ये आपण 1 वाटी तूप टाकणार आहोत आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथे आणि 1/2 वाटी पाणी टाकून घेऊ. 1 वाटी दूध आणि 1/2 वाटी पाणी टाकून हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया आणि 2 मिनटं होऊ देऊ. आणि आता यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून घेऊ. हे पण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. तर आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. हे आपल्याला 5 मिनटं सतत परतत राहायचं आहे. आणि आता हे आपलं मिश्रण तयार आहे. यामध्ये आपण इकडे डार्क चॉकलेट किसून घेतलं आहे, हे टाकून घेऊ. इथे गॅस बंद करायचा आहे आणि डार्क चॉकलेट हलक्या हाताने एकत्र करायचं आहे. हे आपलं एकत्रित मिश्रण तयार आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊया. व्यवस्थित एकत्र करू आणि थंड व्हायला ठेवून देऊया. आपलं पीठ थंड होऊन तयार आहे. आता आपण मोदक वळून घेऊया. व्यवस्थित दाबून एक्सेस बाहेर काढून घ्यायचे. आपले ऑल इन वन मोदक तयार आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. आपले थंडेगार ऑल इन वन मोदक सर्व करून तयार आहेत. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक आणि सबस्क्राईब कराल. नमस्कार.